कारण अण्णारावला कोणता दोन नंबरचा दर्जा करायचा अजिबात नाही। हे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो कि तुम्ही निर्भीड व्हा। महात्मा फुले भिले असते, भगतसिंह भिला असता, राजगुरु चंद्रशेखर भिले असते, सुभाष चंद्र बोस भिले असते, तर देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं। मला वाटतं स्वातंत्र्य मिळालं असतं म्हणून एक गालच मारा दुसरी गाल मी पुढे करा म्हणजे तो स्वातंत्र्य देईल ही कल्पना माझ्या डोक्यात बसायची अजिबात नाही। त्याने एक मारलं असेल तर त्याच्या गालात 10 मारा एवढी ताकद ठेवून बोलणाऱ्यापैकी मी आहे। अजिबात मागं पुढे बघत कारण एक मारलंय त्याला सवय लागली दुसरंही मारू शकते। तर एक मारलं मला त्याच्या थोबडे दुसरं 10 मारा त्यानं माघारी फिरून जाते ही समजणार आहे। म्हणून एक लढाई शांततेच्या मार्गाने मिठाचा सत्याग्रह बापूने केले त्या मार्गाची चालली, त्या मार्गाने इंग्रजांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं नाही। सुभाषचंद्र बोसची भीती, राजगुरु चंद्रशेखर आझादने अशा शेकडो इंग्रजी अधिकाऱ्यांची कत्तल केली त्याला भीती वाटली। शेवटी वाटलं की हे कदाचित इथे गव्हर्नर आहे त्यांना सुद्धा मारू शकतील याच्या भीती कुठे या देशाला स्वातंत्र्य मिळाले मानवानो एक गाल पुढे करा दुसरी गाल पुढे करतो याच्याने स्वातंत्र्य मिळालेलं नाही हे अजिबात विसरून जावं तुम्ही। मी टीका करत नाही कुणावर पण वास्तविकता आहे म्हणून ही वास्तविकता आपल्याला पुढे घेऊन जायची। मग साहित्यामध्ये जे आपण करत असतो हे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्यामध्ये हिंमत लिखाणाची वाचनाची आणि बोलण्याची हिंमत आपल्यामध्ये निर्माण व्हावी या खऱ्या अर्थाने या साहित्य संमेलनाचा उपयोग होईल। म्हणून हे साहित्य संमेलन एवढ्या कष्टानं एवढे सगळं करत असताना सुद्धा करून करावं लागते। म्हणून मी तुम्हाला नम्रपणे सांगणार आहे साहित्याची फार जणांना गरज आहे। मी काल गोष्टी 3 मध्ये बोलताना राहून गेल्या माझ्या 2 गोष्टी मी बोलणार होतो। हा देश जर सुख शांती समाधान याच्या माध्यमाने जगणार असेल तरी ते जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि जातीयता जर नष्ट करायची असेल आपल्याला तर आंतरजातीय विवाहाशिवाय दुसरा पर्याय नाही। आजची परिस्थिती अशी आहे मी आज वास्तविकता सांगतो माझ्याकडे महिन्यात 2-4 तरी जोडपे येतात आम्हाला आंतरजातीय विवाह करायचे, आम्हाला रजिस्टर्ड मॅरेज करायचे, आम्हाला कोर्ट मॅरेज करायचे, आपण सहकार्य करता का? मी म्हणून बिलकुल करतो पण तुमच्या वयाचा दाखला मला दाखिल्याशी मी करणार नाही आणि तसं जर घेऊन आले तर मी बरोबर करून देतो। आंतरजातीय विवाह सगळ्यांना आवडतो किंवा प्रेम विवाह सगळ्यांना आवडतो नाही आवडत नाही आणि प्रेम विवाहच आता पुढच्या काळामध्ये जास्त टिकण्याची शक्यता आहे अन्यथा टिकणार नाही। कौटुंबिक बंधन कमी झालेले कौटुंबिक रीती रिवाजाची आता एवढी एवढी नांदियाली लागली की त्याला आता सहन करणे शक्य होत नाही तर आता कमीतल्या कमी गोष्टीवर आपल्याला ऍडजस्टमेंट करण्याची व्यवस्था करावी लागेल। म्हणून प्रत्येकाला आंतरजाती हो प्रेम हो आवडतो पण जमत नाही म्हणून पुन्हा रिलिजियन मॅरेज करतात बरं का? ज्यांचं रिलिजियन मॅरेज होतंय ते खरंच दुर्दैवी त्यांना आयुष्यात एक मुलगी पटवतात किंवा एक मुलगा पटवता आणि आपल्या सुईचा आपल्या संसाराचा सगळी आनंददायी वस्तू द्यायची म्हणून ते काय करतात आता जाऊ द्या कुठेतरी ऍडजस्टमेंट मराव माय बाबाला सांगतात आता कुठेतरी बघा कुठले तरी मला गळ्यात अडका मी करून देतो। अपेक्षा आहे जे प्रेम विवाह करतात जे आंतरजातीय विवाह करतात
ते खऱ्या अर्थाने प्रेमी, खऱ्या अर्थाने प्रेमी जीवन सुखी जीवन जगतात असं माझा दावा आहे. त्याच्यात काही होतंय घटस्फोट होत नाही असला भाग नाही, होतंय पण ते फार कमी प्रमाणात. मी एकदा डिस्ट्रिक्टच्या चेंबरला बसलो होतो माझ्या लातूरमध्ये, मी बारचा अध्यक्ष होतो, मी त्यांच्याकडे बसले, त्यांनी सहज म्हणाले बरं का वेळ आहे ना आपल्याला ऐकायला, म्हणूनच कसं आहे बारोड कसं, मी बारोड बी लेट कामाचं नसते. डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या चेंबर मध्ये बसला असताना त्यांना मी सहज, त्यांनी मला म्हणले अण्णा संस्कृती कुठं चालल्या म्हणले, मी म्हणलो कुठं चालल्या आकाशात चालल्या म्हणलो, कुठं जाते म्हणलो, त्यांनी म्हणले असं कसं म्हणणार नाही म्हणलो, मग काय झालं काय सांगा म्हणलो, तर त्यांनी सांगितले लातूर जिल्ह्यामध्ये 5,970 लग्न अरेंज मॅरेज झाले. बघा आकडा लक्षात ठेवा, नाही 5,970 अरेंज मॅरेज जिल्ह्यात झाले आणि 1 वर्षाच्या आत डिवोर्स पिटिशन 360 डिवोर्स पिटिशन कोर्टात दाखल झाले. ती आकडा काढून दाखवला मला आणि म्हणलं बघा एवढे फार एवढ्या लग्नापैकी एवढ्या फार कधीच्या केसेस दाखल झाल्या आणि त्यामध्ये मुलींचा अग्रेसर जास्त आहे, म्हणजे जास्त 60% मुली येतात डिवोर्स पिटिशन मागणारे. बघा 5,000 300 आणि 300 मध्ये 60% मुलीवानी पिटिशन मागितलं आणि त्या 60% मुलीवापैकी 50% मुलीवानी इम्पॉर्टन्सीच्या ग्राउंडवर